एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. भांडूप मध्ये पतीनेच पत्नीचा खून केल्याची माहिती मिळते. हातपाय बांधून गळा चिरून अशा प्रकारे निर्घृणपणे आपल्या पतीचा पत्नीचा खून पतीने केल्याची माहिती मिळते. तर या संदर्भात भांडूप पोलिसांचा तपास सुरू झालाय आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचीही माहिती मिळते. अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अमोल, अत्यंत निर्घृणपणे असा खून पत्नीचा करण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती या क्षणाची? स्वाती, अतिशय धक्कादायक अशी घटना आहे. आज पहाटेच्या सुमारास या पतीने एका क्षुल्लक कारणावरून या पत्नीवर गळ्यावर आणि तिच्या छातीवर वार करून तिचा खून केला आणि त्यानंतर त्याने तिचे हातपाय बांधून ठेवले होते आणि बाहेर येऊन त्याने घराच्या बाहेर येऊन आरडाओरड केली की माझ्या घरात चोर घुसलेले आणि त्यांनी माझ्या पत्नीला मारहाण केली आणि तिची हत्या केली असा त्याने बहाणा केला. परंतु पोलिसांच्या ससेमाऱ्या त्याच्या पाठीमागे लागल्यावर त्याने जी काही खरी हकीकत होती ती सांगितली आणि त्यानंतर या पोलीस तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की या पतीने या पत्नीची निर्घृणपणे हत्या केलेली होती. ही पत्नी त्याच्याकडे काही कारणांसाठी पैसे मागत होती, पैशाचा तगादा करत होती, तसेच त्यांचे घरगुती वाद काही दिवसांपासून चालू होते आणि त्याच कारणावरून त्याने काल रात्री त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि तो राग मनात ठेवून त्याने पहाटेच तिची गळा चिरून अशा प्रकारे निर्घृण हत्या केलेली आहे. सध्या आरोपी आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील चौकशी भांडूप पोलीस करत आहेत. नक्कीच अमोल, तर क्षुल्लक कारणावरून थेट पत्नीचा खून करणं ही अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.